मैत्री फाउंडेशनच्या वतीनं गरजूंना फूड पॅकेट्स देण्याचा उपक्रम राबवला जातोय. आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते नुकतंच CPR-मधील रुग्णांच्या नातेवाईकांना फूड पॅकेट्सचं वाटप करण्यात आलं. यावेळी आमदार पाटील यांनी मैत्री फाउंडेशनच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत मैत्री फाउंडेशनकडून गेल्या 2 महिन्यांहून अधिक काळापासून गरजूंना फूड पॅकेट्सचं वाटप केलंय. आत्तापर्यंत फाउंडेशननं 9,160 जेवणाचे डबे पुरवलेत. फाउंडेशनच्या या उपक्रमाला आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट दिली. आमदार पाटील यांच्या हस्ते CPR-मधील रुग्णांच्या नातेवाईकांना फूड पॅकेट्सचं वाटप करण्यात आलं. यावेळी आमदार पाटील यांनी रुग्णांच्या नातेवाईकांसह आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांशी संवाद साधला. फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करून उपक्रमासाठी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. निश्चितपणे मैत्री फाउंडेशनचे वाक्यानं जो काम आहे मला निश्चितपणे कौतुक आहे. आज एक पुण्याचं काम त्यांच्या वतीनं गेले अनेक दिवस होते. मला खात्री आहे की मैत्री फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्या भागामध्ये किंवा CPR या परिसरामध्ये एक चांगलं काम अनेक दिवस आम्ही सगळेजण अनुभवतो आहे. मला विश्वास आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील असं सातत्यानं त्यांचं काम त्या ठिकाणी चालू राहील. आज नामदार बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही सहकार्य करता येईल ते निश्चितपणे आम्ही नेहमीच करत राहू. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत शिंदे, सुनील वर्मा, संतोष सनगर, रमेश जाधव, मिथुन ठाकूर, विष्णू सुतार, लखन चव्हाण, आनंदराव पाटील, सचिन साठे यांच्यासह फाउंडेशनचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.